विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत मी तहसीलदार नितीन कुमार देवरे तुम्हाला आज सी डी पी ओ महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी या पदाविषयी माहिती देणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी ही स्लाईड बघत आहात की एम पी एस मार्फत सी डी पी ओ गट अ या पदाची त्या ठिकाणी भरती होत असते महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशनद्वारे त्या ठिकाणी ऑल ओव्हर महाराष्ट्रा एम पी एस सीद्वारे जाहिरात निघत असते यासाठी जे कमीत कमी वय आहे ते अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त वय हे सदोतीस वर्षापर्यंत असतं आणि कॅटेगरी वाईज त्या ठिकाणी वयसुद्धा बदल केलेला असतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एम पी एस सीमार्फत मार्फत रिटर्न टेस्ट होते आणि त्यानंतर तोंडी परीक्षा किंवा मुलाखत ज्याला म्हटलं जातं ती होत असते त्याचं स्वरूप आता आपण बघूया तर मित्रांनो सर्वप्रथम एम पी एस सीमार्फत मार्फत भरल्या जाणाऱ्या सी डी पी ओ या पदाबाबत पे स्केल जे आहे ते नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशेपर्यंत आहे ग्रेड पे चार हजार आठशेचा आहे आणि मंथली ॲव्हरेज सॅलरी जी आहे ती पन्नास हजाराच्या आसपास सी डी पी ओ यांना त्या ठिकाणी मिळत असते त्यानंतर मित्रांनो एम पी एस सीमार्फत मार्फत जी रिटर्न एक्झाम होते तर ती दोनशे मार्कांची होते शंभर प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात आणि त्या ठिकाणी एक तास कालावधी या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिका असते याच्यामध्ये विषय जे असतात ते सामान्य अध्ययन बुद्धिमापन आणि या संबंधित विभागाशी आणि विषयाची जे काही विविध अशा स्कीम्स आहेत योजना आहेत तर त्याविषयीसुद्धा प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जात असतात मग दोनशे मार्कांची जी परीक्षा होते त्यानंतर मग मुलाखत ही त्या ठिकाणी पन्नास मार्कांची होते आणि टोटल अडीचशे मार्कातून मेरिट लावून त्या ठिकाणी परीक्षार्थ्यांचं सी डी पी ओ म्हणून सिलेक्शन होत असतं या ठिकाणी रचनात्मक तत्ता आपण या विभागाचा बघूया मित्रांनो सर्वात उच्च स्थानी जे असतात ते म्हणजे बाल विकास प्रकल्प अधिकारी त्यानंतर असिस्टंट सी डी पी ओ सहाय्यक बाल विकास प्रकल्प अधिकारी असतात त्यानंतर ज्या आय सी डी एस प्रकल्प असतात जे अंगणवाडी प्रकल्प म्हणतो तर त्या ठिकाणी मुख्य सेविका असतात त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लेखा व सांख्यिकी विभागाचे असतात त्यानंतर त्यांच्या हाताखाली कनिष्ठ सहाय्यक असतात ज्यांना आपण लिपिकसुद्धा म्हणतो आणि त्यांच्या हाताखाली शिपाई या पद्धतीची सी डी पी ओ या विभागाची रचना आहे मग मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो की, या। या की, की सी डी पी ओ यांचं कर्तव्य किंवा ॲक्च्युअल कामकाज कशा पद्धतीने चालतं काय त्यांना नेमकं करावं लागत असतं ते आपण सर्वप्रथम बघूया या ठिकाणी आपण बघत आहोत की प्रशासकीय कामकाज त्यांना बघायचं असतं महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार व माननीय सीईओ जे असतात मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नेमून दिलेली कामे त्या ठिकाणी पार पाडणे वार्षिक प्रशासन अहवाल वरिष्ठांकडे पाठवणे तालुक्यातील ज्या अंगणवाडी केंद्रावरील कामावर नियंत्रण ठेवणे अंगणवाडी ज्या आहेत त्या ठिकाणी सीईओ ओ आणि डेप्युटी सीई ओ यांच्या यांनी जे काही निर्देश दिलेले असतात त्यानुसार कामकाज करणे तालुका स्तरावरील सर्वे करून सभांना हजेरी लावणे ही कामे प्रशासकीय कामे म्हणून त्या ठिकाणी करावी लागत असतात यानंतर सहाय्यक बालविकास अधिकारी जे असतात तर अंगणवाडी केंद्रांना भेटी देणे मुख्य सेविकांचे दफ्तर तपासणे या कामे ही कामे सुद्धा सी डी पी ओ यांच्या अंडर जे असिस्टंट सी डी पी ओ असतात त्यांना करावी लागत असतात तालुक्यातील अंगणवाडी व मुख्य सेविका यांच्यावर नियंत्रण ठेवणे शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणे प्रकल्प अधिकारी यांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे त्या ठिकाणी पार पाडावी लागत असतात मग मुख्य सेविका ज्या असतात त्यांचे काम म्हणजे अंगणवाडी केंद्रांना भेटी देणे तपासणी करणे अंगणवाडी कार्यकर्तीचे अहवाल संकलित करून प्रकल्प कार्यालयात सादर करणे अंगणवाडी कार्यकर्त्या ज्या असतात व प्रकल्प अधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधणे इत्यादी कामे त्या ठिकाणी करायची असतात आता विस्तार अधिकारी सांख्यिकी हे सुद्धा सी डी पी ओ अंतर्गतच पद आहे प्रकल्पातील मुख्य सेविकांचे अहवाल एकत्रित करणे केंद्रांना भेटी देणे सर्वेक्षण करून सांख्यिकीय माहिती वरिष्ठ कार्यालयात सादर करणे ही कामे करावी लागत असतात वरिष्ठ सहाय्यक लेखा कनिष्ठ सहाय्यक लेखा यांना कर्मचारी जे असतात ते वर्ग तीन आणि चारचे मासिक पगार प्रवास भत्ते इत्यादी गोष्टी त्या ठिकाणी काढाव्या लागत असतात रोखफाल संबंधीची कामेसुद्धा हे करत असतात वाहन चालक आहे आणि शिपाई आहे तर अशा पद्धतीने सी डी पी ओ या विभागामध्ये असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची कामेसुद्धा आपण बघितलेली आहेत बालविकास प्रकल्प अधिकारी यांचा जर तपशीलनिहाय जर ॲक्च्युअल कामकाज बघितलं मित्रांनो तर त्या ठिकाणी आर्थिक अधिकारसुद्धा सी डी पी ओ यांना असतात त्याच्यामध्ये वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचारी यांचे पगारवाढ मंजूर करणे त्यांचे वेतन निश्चिती करणे पगार देय प्रवास भत्तीं त्या ठिकाणी मंजूर करणे अंगणवाडी ताई व मदतनीस यांचे मानधन मानधन वाढ इंधन देयक प्रवास भत्ते इत्यादी कामकाज हे आर्थिक अधिकार सी डी पी ओ यांना असतात त्यानंतर प्रशासकीय अधिकार जर बघितले तर प्रकल्पाच्या सर्व कामांवर देखरेखवर नियंत्रण ठेवणे अंगणवाडी मदतनिसांचे पदोन्नतीने त्या ठिकाणी कामकाज बघणे कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा व इतर रजा मंजूर करणे म्हणजे प्रस वर्ग तीन व वर्ग चारच्या ज्या स्त्री कर्मचारी आहेत त्यांच्या प्रसूती रजा मंजूर करणे हे कामकाज सी डी पी ओ यांना बघायचं असतं त्याचबरोबर सहा वर्षाखालील जे गरीब लहान मुलं आहेत तर त्यांचं आरोग्य त्यांचं पोषण त्याचं दर्जा वृद्धिंगत करणे हे महत्त्वाचं काम सी डी पी ओ यांना करायचं असतं विशेषतः मित्रांनो आय सी डी एस प्रकल्प जो आहे इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट स्कीम एकात्मिक बाल संगोपन योजना जी तालुका स्तरावर राबवली जाते जिल्हास्तरावर राबवली जाते तर त्याच्यात मूलत लहान मुलांच्या त्या ठिकाणी मग संतुलित मानसिक शारीरिक आणि सामाजिक याचा सा पाया तयार करणे आणि त्यांचं आरोग्य पोषण रुद्धिंगत करणे हा मूळ हेतू त्या ठिकाणी असतो लहान मुलांमधील आकस्मिक मृत्यूचं जे प्रमाण आहे कुपोषणाचं जे प्रमाण आहे किंवा शाळाबाह्यता जी असते तर त्याच्यावर प्रतिबंध करणे राज्यातील मुलांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विविध योजना त्या ठिकाणी राबवणे राज्यातील लहान मुलांच्या ज्या माता आहेत तर त्यांनासुद्धा त्या ठिकाणी आरोग्य आणि पोषण मूल्यांची माहिती देणे प्रशिक्षण देणे लहान मुलांच्या मातांना गर्भवती महिलांना पौष्टिक आहार त्या ठिकाणी पुरवला जात असतो ए पी जे अब्दुल कलाम पोषण आहार गर्भवती पोषण आहार योजनासुद्धा याच विभागामार्फत राबवली जात असते मित्रांनो राज्यामध्ये एकूण आय सी डी एस जे प्रकल्प आहेत ते पाचशे त्रेपन्न आहेत ग्रामीण भागामध्ये तीनशे चौसष्ट आणि पंच्याऐंशी हे आदिवासी भागामध्ये आहेत एकशे चार हे शहरी झोपडपट्ट्यांमध्ये प्रकल्प आय सी डी एसचे राबवले जात असतात या योजनेअंतर्गत लाभार्थींना पुरवण्यात येणाऱ्या प्रमुख सेवा ज्या आहेत ज्या सी डी पी ओ यांच्या नियंत्रणामध्ये असतात त्या सेवा म्हणजे त्या ठिकाणी पूरक पोषण आहार पुरवणे लसीकरण लहान मुलांचं करून घेणं आरोग्य तपासणी असेल आरोग्यसेवा त्या ठिकाणी पुरवणं असेल अनौपचारिक शाळापूर्व शिक्षण असेल पोषण आणि आरोग्य शिक्षण असेल या बाबी त्या ठिकाणी मूलत बघितल्या जात असतात एकात्मिक बालसंगोपन मी आत्ताच आपल्याला सांगितलं आय सी डी एस जो प्रकल्प आहे तर तो भारत सरकारने पुढाकार घेऊन विविध राज्यामध्ये महिला आणि बाल विकास प्रकल्पांतर्गत विभागांतर्गत कार्यान्वित कार्यान्वित आहे या प्रकल्पांमध्ये लहान बालकांना पोषण आहार आरोग्य निगा इत्यादी गोष्टी पुरवल्या जात असतात विविध समस्या ज्या आहेत लहान बालकांच्या त्यासुद्धा विचारात घेऊन त्या ठिकाणी त्या सोडवल्या जातात किशोरावस्थेतील मुली गर्भवती महिला स्तनदा माता यांच्यापर्यंत विविध योजना पोचवण्याचं काम या आय सी डी एस प्रकल्पामार्फत सी डी पी ओ करत असतात आय सी डी एस उपक्रम मुलांना आणि मातांना त्यांच्या गावात वार्डात सर्व पायाभूत आवश्यक सेवा एकत्रितपणे त्या ठिकाणी पुरवण्यात येत असतात या प्रकल्पामार्फत मित्रांनो अशा पद्धतीने सी डी पी ओ यांचं काम त्या ठिकाणी चालत असतं लवकरच आदरणीय राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी मान्य मुख्यमंत्री महोदयांना एम पी एस सीला सी डी पी ओनच्या जागा कळवण्याबाबत ऑगस्ट महिन्यामध्येच पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे निश्चितच मित्रांनो जानेवारी फेब्रुवारी दोन हजार बावीसपर्यंत सी डी पी ओच्या जागा लवकरच येणार आहेत त्यामुळे आपण सर्वांनी ही तयारी करायला हरकत नाही अतिशय उत्तम असं पद आहे आणि त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा तयारी करा जय हिंद जय महाराष्ट्र